पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाणे हद्दीत एका चायनीज दुकानावर मालक पुष्पक नेपाळी आणि आदिवासी तरुण विजय पवार यांच्यात झालेल्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वडखळ येथील साई एकविरा येथे मालक पुष्पक नेपाळी आणि आदिवासी तरुण विजय हरिश्चंद्र पवार या दोघांमध्ये बिलाच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत विजय पवार यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर विजयचे नातेवाईक आणि आदिवासी बांधवांनी वडखळ पोलीस ठाण्यात धाव घेतली काही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी वडखळ परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय शुक्ला यांनी भेट दिली तसेच कथुर, या घटनेचा तपास वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर करत आहेत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विजयाची पत्नी कुटुंब आणि ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट